स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा. तर आजपासून झाली शाळा चालू, सानन पण चालला. शाळेमध्ये तुम्हाला दाखवतेच मी. आणि शाळा चालू झाली म्हणजे एक हा फायदा होतो की आपले कामं खूप फास्ट म्हणजे पटापट होतात. एक जण सकाळी क्लासला जातो, शाळेत जातो, आणि दुपारची शाळा असल्यामुळं दिवसभर जो मुलं पसारा करतात तो होत नाही. आणि माझी पूजा पण झाली आहे तर तुम्हाला दाखवते. आणि आजचा पहिला दिवस सानांचा, चला सानांशी बोलू थोडं. सानांचा शाळेचा पहिला दिवस, सगळं ब्ल्यू ब्ल्यू आहे ना. ड्रेस शाळेचा ब्ल्यू, बॅग ब्ल्यू, वॉटर ब्ल्यू, सगळं ब्ल्यू, सगळे नवीन आहे. ते बघा सगळं ब्ल्यू आणि सगळं नवीन आहे ना. खुश, आज स्कूल पहिला दिन आहे. तर अशी सकाळची गडबड माझी झाली. आता शांत सगळे आपल्या कामाकामी गेले. आणि मी पण आता ब्लॉग 3 वाजले आहे म्हणजे माझी एक झोप झाली आणि तुमच्याशी आता बोलत आहे. तर असं माझं सकाळची गडबड आता रोजची चालू झाली. त्याच्यामुळं खरंच खूप फ्रेशही वाटतं, आपलं कामही पटपट होतं, आणि मला पण आता वेळ मिळेल थोडा ब्लॉग करायला डेली. आणि उद्या चाललो आम्ही कुठंतरी, ती तुमच्याशी मी नक्की शेअर करणार आहे. एका सबस्क्रायबरच्या घरी चालली आहे मी आणि पहिल्यांदा जाणार आहे अशी, पहिल्यांदा मुक्कामी राहणार आहे. तर ते तुम्हाला कळणारच कुठे काय. तर आता जाते थोडीशी बाहेर, कारण का ही टिकली आहे ना खूप मोठी दिसत आहे. साडीवर घालते मी माझ्या चंद्रकोरच्या ज्या टिकल्या रेग्युलर लावते मी, त्या सगळ्या संपल्या. बस ते आणायला जायचं आणि थोडंसं सामान आणायला जायचं, ते आणते. उद्या जायचं मला बाहेर त्याच्यासाठी. तर भेटू आपण थोड्या वेळात. आता वाजले आहे 4 आणि सानन नाही ना तर गमत नाही. आता एकटीसाठी चहा करत आहे. घरात असा शांतता असते ना, तो असला तर सतत मागं मागं राहतो माझ्या. आणि मम्मी हे कर, ते कर, मम्मी असं कर, असं बडबड त्याची सतत चालू राहते. तर आता चला, आपला चहा पण झाला आहे. तर या तुम्ही चहा प्यायला. मी जसं तुम्हाला सांगितलं बाहेर जाते, आपला चहा पण जाते बाहेर. चहा प्यायला म्हणजे अजून फ्रेश होऊन जाते ना एक. आणि घरात बघा किती शांतता आहे, कोणीच नाही घरात. तर आता आली मी बाहेरून आणि काय आणलं तुम्हाला दाखवते. हे गाऊन आणले 2, थोडंसं सामान आणलं, टिकल्या आणल्या, तर अशी थोडीशी शॉपिंग केली. उद्या जाणार आहे. तर चला, झाली माझी आता पूर्ण पॅकिंग, सामान गिमान सगळं ठेवलं. आणि मी उद्या जाणार आहे माझ्या मैत्रिणीकडे. आणि मी पहिल्यांदा राहणार आहे अशी, कधीच राहिली नाही मी माझ्या नातेवाईकाकडे राहिली, पण मैत्रिणीकडे पहिल्यांदा राहणार आहे. आणि कोणाकडे ते तुम्हाला लवकरच माहीत पडेल. खूप दिवसाचं म्हटलं तर तिने येत नाही, राहत नाही. तर चला म्हटलं आज वेळही आहे आणि मला थोडंसं कामही होतं त्या साईडनं, म्हणून एका कामात 2 कामं म्हणून. तर चला आता पूर्ण पॅकिंग बिकिंग सगळी करते मी आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याचा ब्लॉग खास राहील, पाहायला विसरू नका. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय आणि बाय बाय.